पक्षाचं अध्यक्षपद मिळालं त्याचं वाचन केलं आणि मला कळलं की मला फक्त 4 महिनेच मिळालेले आहे, बाकीच्यांना 2, 3, 5 मला 4 महिने. 23 तारखेच्या पक्षानं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा ओबीसी अध्यक्ष नियुक्त केला. पक्षामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत, त्यांना सुद्धा आपण जर संधी दिली तर ओबीसी समाज 54% किंवा कुठली जबाबदारी पक्षात देण्याची हवी मला. साधारण कशा पद्धतीने बघताय, गेल्या वेळेस शरद पवारने राजीनामा घोषित केला होता, आता अजित पवार म्हणतात की मला पक्षात काम करायचं. जसं एनआयटी आमचा पक्ष जो आहे हा लोकशाहीने चालणारा पक्ष आहे, त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपलं आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे. असं मला असं वाटतं की अजितदादांना पण असं वाटलं असेल की आपण नेहमी विधानमंडळामध्ये काम करतो आहोत, तर पक्षात सुद्धा जे आहे काही जबाबदारी आपल्याला जर मिळाली तर आपण अधिक काम करू शकतो असं त्यांना वाटलं असेल. त्यामुळे त्यांनी आपलं मतप्रदर्शन केलं, पण त्यावर त्यांनी हे सांगितलं की शेवटी जे काही निर्णय घ्यायचे असतील ते पक्षसृष्टी म्हणजे पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनीच घ्यायचे आहे, म्हणजे ते काही पक्षाच्या पलीकडे जाऊन काही म्हणत नाही, ते मला पक्षात काम काय दुसरं काही म्हणत नाही. याच्यामध्ये असंही आहे की आता म्हणजे आता सगळेच आपले मतं मांडतात तर मी आपलं मत मांडायला काही हरकत नाही. काल मी ते अजितदादांनी ज्या कोणाला किती वर्ष किती महिने पक्षाचं अध्यक्षपद मिळालं त्याचं वाचन केलं आणि मला कळलं की मला फक्त 4 महिनेच मिळालेली आहे, बाकीच्यांना 2, 3, 5 मला 4 महिने मिळाले. त्या म्हणा जेवढं चांगलं काम केलं नाही असं मला त्याच्याबद्दल आनंद आहे. पण पूर्वी असं व्हायचं काँग्रेस पक्षामध्ये विधिमंडळाचा नेता किंवा मुख्यमंत्री जर बहुसंख्य समाजाचा असेल तर पक्षाचं अध्यक्षपद हे नेहमी जे आहे दुसऱ्या समाजाच्या व्यक्तीकडे नेत्याकडे ते जायचं. तिकडे मराठा समाजाचा असेल तर ते ओबीसी किंवा बंजारी किंवा जे काही असेल त्या पण लहान समाजाच्या माणसांकडे जायचं. त्याच्यामुळे आपण ज्या ओबीसी म्हणतो त्यावेळेला मला असं वाटतं की या ओबीसींबद्दल नुसतंच आपण बोलून चालणार नाही तर त्यांना सुद्धा महत्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर टाकली पाहिजे. आपण जर पाहिलं तर बीजेपी सारख्या पक्षानं सुद्धा चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासारखा ओबीसी अध्यक्ष नियुक्त केला. काँग्रेस पक्ष त्यांनी सुद्धा नाना पटोले सारखा ओबीसी अध्यक्ष पक्षाला दिला. शिवसेनेला सुद्धा जे आहे त्याचा त्याच्यामध्ये ही पद्धत नसते, तरी राऊत जे आहे 2-3 नंबरचे जे काय आहेत ते ओबीसी समाजाचे आहेत. तसं आमच्या पक्षामध्ये सुद्धा ओबीसी समाजाचे अनेक नेते आहेत, त्यांना सुद्धा आपण जर संधी दिली तर ओबीसी समाज 54% आहे तो आपल्याबरोबर जुडू शकतो मोठ्या प्रमाणावर. कारण आम्ही नेहमीच आणि इतर पक्षांचा सुद्धा त्यासाठी जे आहे त्याचे ओबीसी अध्यक्ष नेमले. आमच्या पक्षामध्ये सुद्धा खूप आहे, म्हणजे तटकरे आहेत, त्याच्यानंतर धनंजय मुंडे आहेत, जितेंद्र आव्हाड आहे, काय मला सुद्धा दिलं काम तर मी सुद्धा करेन. तर पण कोणी ओबीसी जर दिला आणि ओबीसी जर नाही मिळाला तर दुसरा सर पण छोट्या समाजाचं कोणाला तरी अध्यक्षपद दिलं तर या लहान लहान समाजांच्या मनामध्ये सुद्धा आपण आपल्या पक्षाची चांगली प्रतिमा निर्माण करू शकतो असं मला स्वतःला वाटतं.